नमस्कार, आजच्या बातमीपत्रात मी नम्रता नायकर आपल्या सर्वांचं स्वागत करते. नजर टाकूया हेडलाईन्स. कल्याणमध्येही बर्ड फ्लूची एंट्री अटळी आणि रायत्यातील मृत कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह. ठाण्यामध्ये आतापर्यंत 483 पक्षी मृत अवस्थेत. लसीकरण येताच कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसून आली. मराठा आरक्षणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी. राज्यात दिवसभरात 4516 जण कोरोना मुक्त, तर कोरोनामुळे 50 रुग्णांचा मृत्यू. कोपरी पुलाच्या रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या भागावर तुळई बसवण्याचे काम सुरू असल्यामुळे शनिवारी आणि रविवारी कोपरी पूल बंद राहणार. लग्नाच्या नावाखाली तरुणांची फसवणूक. जालन्यात बनावट लग्न करणाऱ्या महिलांच्या टोळीला वेड्या ठोकल्या. 6 लाखांचे कबूतर विकत घ्या, मुलांचा मृत्यू टळेल. पुण्यातील कुटुंबांची अंधश्रद्धेतून लूट. एमटी पावडरची तस्करी करणाऱ्या महिलेसह तिघांना अटक. 40 गाव ग्रामपंचायत निकालाचा राडा. ऐन गुलाला लाटाकाट्यांची उधळण. आता पाहूया सविस्तर वृत्त. कल्याणमध्येही बर्ड फ्लूची एंट्री अटळी आणि रायत्यातील मृत कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह. अखेर कल्याणमध्ये ही बर्ड फ्लूची एंट्री अटळी आणि रायत्यातील मृत कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह. कल्याणमध्ये ही बर्ड फ्लूची एंट्री झाली असून कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अटळी आणि कल्याण तालुक्यातील रायत्यामध्ये मृत पावलेल्या कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. त्यामुळे पशुसंवर्धनसह संपूर्ण आरोग्य यंत्रणा आणखीनच सतर्क झाली असून पुढील खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहे. गेल्या आठवड्याभरात कल्याण डोंबिवली परिसरातील विविध ठिकाणी कावळे, कबूतर, कोंबड्या, 2 बगळे आदी पक्षी मृत अवस्थेत आढळून आले होते. या सर्व मृत पक्ष्यांचे नमुने पशुसंवर्धन विभागातर्फे पुण्यातील पशुवैद्यक प्रयोगशाळेला पाठवण्यात आले होते. त्यातील 2 पक्ष्यांचे नमुने बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर नरेश बांगर यांनी दिली. ठाण्यामध्ये आतापर्यंत 483 पक्षी मृत अवस्थेत. राज्यातील विविध शहरापाठोपाठ ठाणे शहरात मृत अवस्थेत आढळलेल्या 4 पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आले असताना त्यापाठोपाठ आता शहरामध्ये दिवसेंदिवस मृत अवस्थेत आढळणाऱ्या पक्ष्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गेल्या 17 दिवसात शहराच्या विविध भागात 483 पक्षी मृत अवस्थेत आढळले असून मंगळवारी दिवसभर 53 पक्षी मृत अवस्थेत आढळले आहेत. त्यामध्ये कावळ्यांची संख्या सर्वाधिक आहे. लसीकरण येताच कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसून आली. जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली असतानाच कोरोना रुग्णांच्या संख्येतही आता मोठी घट दिसू लागली आहे. जिल्ह्यात सध्या केवळ 3831 कोरोनाबाधित रुग्ण म्हणजे सरासरी 1.53% रुग्ण उपचार घेत आहे, तर 96.4% रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई या सुरुवातीपासूनच कोरोनाने प्रभावित राहिलेल्या शहरांमध्येही रुग्णांची संख्या रोडावली आहे. मराठा आरक्षणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी. मराठा आरक्षणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास नकार देत 25 जानेवारी पासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय दिला होता. मात्र या प्रकरणावर 5 दिवस आधी म्हणजेच आजपासून 5 सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती अब्दुल नजीर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट यांचा समावेश असलेल्या घटना पीठासमोर मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. राज्यात दिवसभरात 4516 जण कोरोना मुक्त, तर कोरोनामुळे 50 रुग्णांचा मृत्यू. राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला जरी नसला तरी देखील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. काल दिवसभरात राज्यात 4516 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
त्यामुळे राज्यात कालपर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 18,94,839 वर पोहोचली आहे, तर राज्यातील बरे होण्याचं प्रमाण 94.98% आहे। कोपरी पुलाच्या रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या भागावर तुळई बसवण्याचे काम सुरू असल्यामुळे शनिवारी आणि रविवारी कोपरी पूल बंद राहणार। पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी पुलाच्या रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या भागावर तुळई बसवण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून केले जाणार असून यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी कोपरी पूल रात्री 8 नंतर वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे, मात्र पुढच्या आठवड्यात येणाऱ्या 26 जानेवारीच्या सुट्टीला जोडून अनेक जण शनिवारपासूनच बाहेरगावी जाण्याची शक्यता असल्याने ह्या 2 दिवसात रात्री ठाणे आणि आसपासच्या शहरातील पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। लग्नाच्या नावाखाली तरुणांची फसवणूक, जालन्यात बनावट लग्न करणाऱ्या महिलांच्या टोळीला वेड्या ठोकल्या। गुजरात राज्यातील जुनागढ येथील रहिवासी पियुष वसंत यांनी 8 जानेवारी रोजी जालन्यातील चांदर जिल्हा पोलीस ठाण्यात तक्रार केली। या तक्रारीमध्ये त्यांनी लग्न करून आणलेल्या 3 मुलींनी गाडीतील रक्कम आणि मोबाईल असा 30,000 मुद्देमाल लंपास केला व त्यांची फसवणूक केल्याची तक्रार केली। त्यांच्या या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि पुढील धक्कादायक माहिती मिळाली। फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या नात्यातील काही 3 जण तरुणांच्या लग्नासाठी मुली शोधत आहे, मात्र गुजरातमध्ये मुलगी मिळत नसल्याने महाराष्ट्रातील एक पुरुष एजंटला संपर्क केला। त्याने जालन्यातील एजंटच्या माध्यमातून मुलींचा शोध सुरू केला। यावेळी जालन्यातील एजंटने त्यांच्याकडे 3 अनाथ मुली व गरीब आहेत असे सांगितले। त्यांच्या लग्नासाठी मुलं शोधत आहोत असे देखील सांगितले। दरम्यान या मुलींना पाहिल्यानंतर पसंत करून बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथे विधीनुसार 3 तरुणांनी या तरुणींसोबत लग्न लावण्यात आले। यासाठी एका वकिलामार्फत बॉन्ड देखील तयार करण्यात आले। दरम्यान लग्नानंतर 3 जोडपी गाडीने गुजरातला रवाना झाली। यावेळी नागेवाडी नाक्यावर मुलींनी लघुशंकेचं कारण देऊन गाडी थांबवायला लावली। बराच वेळ होऊ नये मुली न आल्याने त्यांच्या मोबाईलवर फोन केला असता त्यांनी फोनवर धमकी देण्यास सुरुवात केली। दरम्यान या मुलींनी गाडीतील रोख रक्कम आणि मोबाईल लंपास केल्याचे लक्षात आल्यावर त्या मुलांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं। 6 लाखांचे कबूतर विकत घ्या, मुलांचा मृत्यू टळेल, पुण्यातील कुटुंबांची अंधश्रद्धेतून लूट। पुण्यातील कोंडवा भागात राहणाऱ्या कुटुंबाची 6,80,000 रुपयांना फसवणूक करण्यात आली। तुमच्या मुलावर करणी झाल्याची खोटी बतावणी भोंदू व्यक्तीने संबंधित कुटुंबाला केली। करणीमुळे मुलाचा मृत्यू संभवतो अशी भीती दाखवून आरोपीने करणी काढण्याच्या नावाखाली कुटुंबाला 6 लाख रुपये किमतीचे कबूतर विकत घ्यायला लावले। कबूतर विकत घेतल्यास घरातील व्यक्तीचा मृत्यू टळेल आणि त्याच्याऐवजी कबूतराचा मृत्यू होईल अशा भूलतापा लावत कुटुंबाकडून आरोपीने तब्बल 6,80,000 रुपये उकळण्याचा आरोप केला आहे। या प्रकरणी कोंडवा पोलीस ठाण्यात जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यानंतर आरोपी कुतुबुद्दीन नजमी याला पोलिसांनी अटक केली आहे। एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या महिलेसह 3 जणांना अटक। एमडी पावडरची तस्करी करणाऱ्या गुजरातच्या 2 व्यक्तींसह मुंबईतील 1 महिला अशा 3 जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे। बनोबर शफीक घोटाल वय वर्ष 31, आदिल नजीरभाई शेख वय वर्ष 24, मोहम्मद हुसेन भाबा वय वर्ष 19 अशी या आरोपींची नावे आहेत। न्यायालयाने 3 जणांनाही 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। 3ही आरोपी राबोडी परिसरातील सर्व्हिस रस्त्यावर पुलाच्या खाली एमडी पावडरची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काकड यांच्या पथकाने महिलेसह 3 जणांना ताब्यात घेतले आणि आरोपींकडून 4,50,000 रुपये किमतीचा 90 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली। या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 40 गाव ग्रामपंचायत निकालाचा राडा, ऐन गुलाला लाटा काट्यांची उधळण। लांबे वडगावच्या हर्षल राजपूत यांच्या विरोधात मानसिंग राजपूत याचे पॅनल ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभे होते। ह्या निवडणुकीत मानसिंग राजपूत याच्या पॅनलचा दाऊन पराभव झाला। त्याचा राग मनात ठेवून मानसिंग राजपूत यांच्या गटाने हर्षल राजपूत याच्या घरावर हल्ला चढवत त्यांच्या संपूर्ण परिवाराला झोडपून काढले। 2 गटात झालेल्या मारामारीत लाकडी दंडुके, लोखंडी रॉड, तलवार अशा धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला।
तसं दोन गटातील लोकांनी एकमेकांच्या अंगावर दगड विटा फेकल्या। या घटनेत दोन्ही गटातील 15 जण जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। वेळ झाली आहे इथेच थांबायची, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। तुमचा धन्यवाद।